वेलकम स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण टू हॅव टू हॅव ची भूतकाळी रूप टू हॅवची भूतकाळी किंवा टू हॅवचे भूतकाळी रूप टू हॅवचे भूतकाळी रूप कोणतं आहे हॅड है? हॅड है। म्हणजे होता होती होते असे त्याचे विविध अर्थ होतात होता होती होते आणि याच्यासोबत जर मुख्य क्रियापदाचं रूप वापरायचं असेल तर ते किती वापरतात मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद, क्रियापद किती वापरतात तिसर जे डॅश इडी हा प्रत्यय जोडून तयार होत बरोबर आता आपण काय करू <coughs> सुरुवातीला सर्वनाम नाम घेऊ आय मला वाटते सर्वनाम नाम नको घ्यायला कारण इथं हॅड हे एकच कर भूतकाळातलं क्रियापद आहे टू हॅवच रूप भूतकाळी आणि ते एकच असल्यामुळं एक वचन असो अनेक वचन असो हे सगळ्यांबरोबर तेच वापरतात म्हणून आपण डायरेक्ट वाक्य घेऊ आय हॅड गॉन टू स्कूल मराठीमध्ये अर्थ काय होईल मी शाळेत ग्वान म्हणजे गेलेलो गॉन म्हणजे गेलेलो होतो किंवा होते मी शाळेत गेलेली होते मित्रांनो आपल्याला मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची ती म्हणजे मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या बाबतीतली मुख्य क्रियापदाच्या मुख्य क्रियापद मुख्य क्रियापदाचे कितवे रूप तिसरे रूप मुख्य क्रियापदाचे कितवे रूप तिसरं मित्र हो मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडला असता सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप तयार होत जवळपास इंग्रजीत सहा हजार मुख्य क्रियापद आहेत त्यातले जर तीनशे पन्नास सोडले तर बाकीचं कुठलंही घ्या त्याला ईडी प्रत्यय जोडून त्याचं तिसर रूप केलं जात बर मग आपण आता एक इथं उदाहरण बघू ये के आस्क हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि आपण त्याला जर ईडी जोडलं आस् ईडी तर काय होईल ते आस्कड आणि त्याचा मराठीत अर्थ काय होईल आस्कड म्हणजे विचारलेला विचारलेला विचार आणि विचारलेली आता तुम्ही म्हणता आणि या ठिकाणी जे तिसरं रूप घेतलेलं आहे हे गॉन याला नहीं नहीं। तर काय ईडी प्रत्यय जोडला नाही काय नाही ते कसलं रूप आहे तर इंग्रजीमध्ये जवळपास साडेतीनशे जी क्रियापद आहेत ती डॅश ई डी प्रत्यय न जोडता तयार होतात त्याच्यामध्ये हे, हे गो आणि येत आहे त्याचं पहिलं रूप आहे गो दुसरं आहे वेंट तिसरं आहे गॉन जे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे आणि चौथं आहे गोइंग ही ती इरेग्युलर वहर बस म्हणजे अनियमित क्रियापदे आहेत ज्यांना ईडी हा प्रत्यय न जोडता तिसरं रूप तयार होत याचा अर्थ काय गो म्हणजे जाने वेंट म्हणजे गेला ग्वान म्हणजे गेलेला आणि चौथ्या रूपाचा अर्थ ज्याला आयंजी जोडलेला असतंय त्याचा अर्थ तो होतो गोईंग म्हणजे जात तसंच आणखीन एक आपल्याला मी उदाहरण इथं लिहून देतोय ते म्हणजे यस पी ई ए के स्पीक दुसरं रूप स्पोक पोक तिसरं रूप स्पोकन एस पी ओ के एन स्पोकन आणि चौथं रूप आहे पहिल्या रूपाला आय एन जी पहिलं रूप स्पीक एस पी ए के स्पीक आणि त्याला आय एन जी याचा अर्थ स्पीक म्हणजे बोलने स्पीक म्हणजे बोलने स्पोक म्हणजे बोलला बोलली बोलले बोलला बोलली बोलले स्पोकन म्हणजे बोललेला बोललेला आणि स्पीकिंग म्हणजे बोलत मित्रांनो हे आपल्याला मी थोडक्यात स्पष्टीकरण इथं दिलंय परंतु सविस्तर याच म्हणजेच मुख्य क्रियापदांच्या चार रूपाचं स्पष्टीकरण दिलेला व्हिडिओ याच्या अगोदर आपण घेतलेला आहे तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता मुख्य क्रियापदांचा व्हिडिओ बर आता काय करू आपण दुसरं वाक्य घेऊ वी हॅड गॉन टू स्कूल याच मराठीत भाषांतर आम्ही शाळेत आम्ही शाळेत गेलेलो होतो आम्ही शाळेत गेलेलो होतो आता आपण तिसरं वाक्य घेऊ यू करता असलेलं एक वचनी यू हॅड गॉन टू स्कूल यू हॅड गॉन टू स्कूल म्हणजे तू शाळेत किंवा शाळेला तू शाळेत गेलेला गॉन म्हणजे गेलेला आणि हॅड म्हणजे होतास होतास तू शाळेला गेलेला होतास किंवा मुलीसाठी बोलायचं असेल हे वाक्य तर तू शाळेला गेलेली होतीस आणि वाक्य संपल्यावर पूर्णविराम द्यायला विसरू नये समजलं चौथ वाक्य अनेक वचनी यू हॅड गॉन जी ओ एन ई गॉन टू स्कूल एस सी एच डबल ओ एल त्याचा मराठीमध्ये अर्थ तुम्ही येऊ अनेक वचनी ना इथं तुम्ही शाळेत अनेक तुम्ही शाळेत गेलेले तुम्ही शाळेत गेलेले होते किंवा तुम्ही शाळेत गेलेल्या होत्या जसा करताय त्या पद्धतीनं आता पुढचं वाक्य घेऊ पाच ही करता असलेलं

गेलेला तो शाळेत गेलेला होता तो शाळेत गेलेला होता त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य सी साव यस एच ई सी हॅड गॉन इस्र रूप टू कूल एस सी एच डबल ओ एल सी हॅड गॉन टू स्कूल मराठीमध्ये अर्थ ती शाळेत ती शाळेत गेलेली ती शाळेत गेलेली होती शाळेत होती <coughs> पुढचं वाक्य सात नंबर इट इट है गॉन जी ओ एन -E, ई गॉन टू स्कूल इट हैड गॉन टू स्कूल म्हणजे ते लहान मुल शाळेत गेलेले ते शाळेत गेलेले होते ते शाळेत गेलेले होते आणि ह्या तिन्हीचं अनेक वचन कोणतं आहे दे म्हणून आता इथं घेऊ आपण दे पी एच वाय दे ॉन टू कुल देचे किती अर्थ आहेत तीन कौन-कौन ते त्या ती म्हणून त्याचा अर्थ ते शाळेत ते शाळेत गेलेले ते शाळेत गे गेलेले होते ते शाळेत गेलेले होते वाक्य लिहित असताना की सोडा म्हणजे सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये येईल नव वाक्य घेऊ आपण राम हॅड गॉन टू कुल राम हॅड गॉन टू स्कूल मराठीत अर्थ राम शाळेत राम शाळेत गेलेला होता राम शाळेत गेलेला होता दहावं वाक्य घेऊ आपण आता सीता घेऊ शब्द सीता एस डबल ई टी ए सीता सोबत काय घ्यायचं हॅड गॉन टू स्कूल एस सी एच डबल ओ एल मराठीमध्ये अर्थ सीता शाळेत सीता शाळेत गेलेली सीता शाळेत गेलेली होती अकरावं वाक्य घेऊ हो आपण च, अनेक वचनी पीई ओ पी एल ई पीपल हॅड गॉन टू टूकूल म्हणजे शेतकरी नाही शेतकरी नाही हे काय झालं माझ्या डोक्यामध्ये पुढचं वाक्य शेतकऱ्याचं घ्यायचं होतं ना म्हणून शेतकरी आलं पीपल हॅड गॉन टू स्कूल म्हणजे लोक शाळेत लोक शाळेत गेलेले होते आता काय करू आपण आणखीन वाक्य घेऊ आणि त्याच्यामध्ये जरा करता वेगळा घेऊ बारा अ फार्मर अ फार्मर एफ ए आर एम आर फार्मर हार्ड क्रियापद पण दुसरं घेऊ वर्कड फार्मर हॅड वर्कड इन द फील्ड f आय ई एल डी तर मला वाटतं याचा तुम्ही मी अर्थ सांगण्याच्या अगोदर कमेंटमध्ये कमेंट करा सांगतो मी अर्थ शेतकरी शेतकऱ्याने असं लिहावं हो लागेल आपल्याला ते शेतकरी म्हणल्यावर शेवट बरोबर होणार नाही शेतकऱ्याने शेतात शेतात वरकड म्हणजे काम केलेले वरकड म्हणजे काम केलेले हॅड म्हणजे होता होती होते असंच आणखी एक नव नाविन्यपूर्ण वाक्य घेऊ Here our a student S T U D E N T student had asked a question a question to the teacher to the. ટીચર ત્યાં ટ્રિક સંગના વાક્યા છે ભાગ પાડાય છે ટુકડે પાડાય છે અુડન્ટ હેડ આસ્કડ અ ક્વેશન ટુ દ ટીચર યા ક્રમાંક દે છે એક ઉલટે ક્રમાંક દે છે દોન तीन चार आणि पाच आणि काय करायचं जसे क्रमांक दिलेत का तसं भाषां भाशन कर, भाषांतर करण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला एक नंबर आहे काय आहे विद्यार्थ्याने आता विद्यार्थी पण आपण इथे काय घ्यायचं विद्यार्थ्याने विद्यार्थ्याने दोन नंबरला काय आलंय टू द टीचर म्हणजे शिक्षकाला शिक्षकाला तीन नंबरला अ अक्वेशन म्हणजे प्रश्न फास्कड म्हणजे विचारलेला <coughs> विचारलेला आणि हॅड म्हणजे होता बघा मित्रांनो हे कसले वाक्य होते होकारार्थी कसले वाक्य बघितले आपण आता हे होकारार्थी आता आपल्याला नकारार्थी बघ वाक्य बघायचे कसले नकारार्थी नकारार्थी त्याला इंग्रजीत काय म्हणतात निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी ज्याच्यामध्ये नॉट हा शब्द वापरला जातो मग नॉट हा शब्द कुठे घ्यायचा सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर कुठे घ्यायचा सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे हे है? हॅड है, प्रत्येक वाक्यात हॅड आहे हॅड हे सहाय्यकारी क्रियापद प्रत्येक वाक्यात आहे म्हणून आपल्याला या वाक्याचं नकारार्थी वाक्य करण्यासाठी हॅडच्या नंतर नॉट घ्यावं लागेल आणि हॅडमध्ये जर आपल्याला नॉट मिळवायचं असेल किंवा शॉर्टमध्ये करायचं असेल तर हॅडंट असंही लिहिलं तरी चालतं तर हॅडनॉट आणि हॅडंट दोन्हींचाही सारखा आहे तर आता आपण याची सविस्तरपणे वाक्य बघूया चला तर मग सविस्तरपणे वाक्य बघूया बघ बा, काय बघायचं आपल्याला टू हॅवचं जे भूतकाळी रूप आहे कोणतं टू हॅवचं भूतकाळी रूप कोणतं टू हॅवचं भूतकाळी रूप हॅड त्याच्यात आपल्याला काय करायचंय नॉट मिळवायचंय हॅड नॉट मिळ नॉट मिळाल्यावर त्याचा अर्थ काय होईल नफता नफती नव्हते याच्यानंतर आपण काय घेणार आहोत मेन व्हर्ब व्ही ई आर बी री जे सर्वसाधारणपणे डॅश ई डी हा प्रत्यय जोडून तयार होतं आणि त्याचं मराठीत भाषांतर केल्यावर शेवटी दोनदा काय येतं ल हे आपण अगोदरच्या एका भागामध्ये सविस्तरपणे बघितलेलं आहे मग आता काय करू आपण डायरेक्ट वाक्य घेऊया पहिलं वाक्य आय हॅड नॉट टॉपड एस टी ओ पी हे मूळ रूप आहे पण मूळ रूपाच्या शेवटी व्यंजन असून त्याच्या अगोदर जर स्वर असेल तर शेवटचं अक्षर कोणते असू द्या ते दोनदा यावं लागतं आणि ईडी हा प्रत्यय जोडावा लागतो आय हॅड नॉट स्टॉप्ड इथं काय घेऊ आपण अ प्यून ई ओ एन आय हॅड नॉट स्टॉप्ड अ प्यून पून म्हणजे शिपाई स्टॉप्ड म्हणजे थांबवलेले मग मराठीमध्ये अर्थ काय होईल याचा मी मी शिपायाला मी शिपायाला थांबवलेले थांबवलेले हॅडनॉट म्हणजे नव्हते मी शिपायाला थांबवलेले नव्हते इथं आपल्याला एक मुद्दा सांगतो मी हॅड आणि त्याच्यामध्ये जर संक्षिप्त रूपात टी लिहिलं क्वामा देऊन तर ते हॅडंट होतं आपल्याला इथं जे हॅड नॉट आलंय याच्या जागेवर हा हॅडंट शब्द असा वापरला तरी वाक्यबरोबर येतं दोन नंबरचं वाक्य घेऊ आपण

आम्ही शिपायाला थांबवलेले थांबवलेले नव्हते न ते आम्ही शिपायाला थांबवलेले नव्हते पुढचं वाक्य घेऊया तिसरं द्वितीय पुरुष वाचक यू एकवचनी यू हॅड नॉट टॉप्ड अ प्यून म्हणजे तू शिपायाला तू शिपायाला थांबवलेले थांबवलेले नव्हते तू शिपायाला थांबवलेले नव्हते चौथं वाक्य तुम्ही वाक्य लिहिताना एक एक ओळ रिकामी सोडा म्हणजे गिचबिट दिसणार नाही सुटसुटीत दिसत येऊ या सर्वनामाचे अनेक वचन यू हॅड नॉट स्टॉप्ड एस टी ओ डबल ई डी स्टॉप्ड अ प्यून आता ह्या यूचं अनेक वचन तुम्ही 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 शिपायाला शिपायाला स्टॉप्ड म्हणजे थांबवलेले थांबवलेले नव्हते तुम्ही शिपायाला थांबवलेले नव्हते आता पाच वाक्य घेऊ हीच सुटसुटीत वाक्य लिहा वाक्य लिहिल्यावर तुम्ही एक एक ओळख रिकामी सोडत जा ही हॅड याची ही हॅड नॉट स्टॉप्ड एस टी ओ डबल पी ई डी स्टॉप्ड अप्यून पीई ओ एन मराठीमध्ये अर्थ याने शिपायाला शी पायाला त्याने शिपायाला थांबवलेले नव्हते त्याने शिपायाला थांबवलेले नव्हते सव्व सी एस सी एच ई सी मे ती कि तिने सी हैड नॉट स्टॉप्ड एस टी ओ डबल पी ई डी स्टॉप्ड अ प्यून पी ई एन मग ये अर्थ तीने तिने छिपायाला सी पायालला दिने शिपायाला थांबवलेले नव्हते थांबवलेले नव्हते सातवे वाक्य इट ऍड नॉट स्टॉप्ड एस टी ओ डबल पी ई डी स्टॉप्ड अ प्यून पी ई ओ एन प्यून याचा मराठीत अर्थ त्याने टिपायाला टिपायाला थांबवलेले थांबवलेले नव्हते आणि त्यांचं अनेक वचन ही सीटचं कोणतं आहे दे टी एच ई वाय दे हॅड नॉट स्टॉप्ड एस टी ओ डबल पी ई डी स्टॉप्ड अप्यून ई ओ एन प्यून दे हॅड स्टॉप्ड अप्यून म्हणजे त्यांनी त्यांनी शिपायाला त्यांनी चिपायाला थांबवलेले थांबवले नव्हते त्यांनी शिपायाला थांबवलेले नव्हते पुढचं वाक्य नऊ राम हॅड नॉट टॉप्ड अप्यून मराठीत अर्थ रामने रामने शिपायाला रामने शिपायाला थांबवलेले थांबवलेले नव्हते रामने शिपायला थांबलेले नव्हते त्याच्यानंतर धाव वाक्य घेऊ आपण सीताच सीता, सीता हॅड नॉट डबल पी डी स्टॉप्ड अ पिऊन मराठीत अर्थ सीताने शीताने शिपायाला शिपायाला थांबवलेले स्टॉप्ड म्हणजे थांबवलेले नव्हते अकरा वाक्य घेऊ पीपल पी ई पी एल ई पीपल हैड नॉट स्टॉप्ड एस टी ओ डबल पी डी स्टॉप्ड अ अजे मराठी अर्थ लोकनी शिपायाला थांबवलेले नव्हते हॅड म्हणजे होते आणि हॅड नॉट म्हणजे नव्हते तर मित्र हो ही वाक्य होती होकार होकारार्थी आहेत का ती नाही नकारार्थी आता आपल्याला प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे प्रश्नार्थक प्रश्नार्थक वाक्य तर त्याचा पण आपण असाच सविस्तर अभ्यास करू चला तर पटकन आपण त्याचा अभ्यास करूया मित्रांनो आपल्याला आता काय करायचंय टू हॅव जे एकच भूतकाळी रूप आहे याच्यापासून आपल्याला प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे प्रश्नार्थक प्रश्नार्थक वाक्य ज्याचं उत्तर आपल्याला यस किंवा नो असं दिलं जातं त्यालाच म्हणतात व्हर्बल क्वेश्चन व्हर्बल क्वेश्चन चला मी आता काय करतो लगेच तो प्रश्न लिहितो आणि मग तो, तो प्रश्न लिहिल्यानंतर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण दिल्यावर लक्षात येईल की त्यातल्या बेसिक गोष्टी कोणकोणत्या लक्षात ठेवायला बघा एक नंबरला घेऊ आपण वाक्य हॅड आय ओपनड ओ पी ई एन ई डी ओपनड द डोअर शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही हॅड आय ओपन रडदडवर म्हणजे मी दरवाजा ओपन रड म्हणजे उघडलेला मी दरवाजा उघडलेला होता का मी दरवाजा उघडलेला होता का शेवटी काय म्हणायचं का आणि प्रश्न चिन्ह द्यायला इसरू नाही त्याच्यानंतर आपण दुसरं वाक्य घेऊ हॅड वी ओपनड ओ पी ई -E एन ई -E डी ओपनड द दो डोअर हॅड वी ओपनड द डोअर दो म्हणजे आम्ही दरवाजा आम्ही दरवाजा उघडला उघडला उघड़लेला होता का शेवटी प्रश्नचिन्ह कळालं तर मित्र हो आपण बघितलं इथं दोन प्रश्न आहेत इथं या प्रश्नामध्ये वाक्याच्या सुरुवातीला काय आलंय साह्यकारी क्रियापद हॅड आणि मराठीत भाषांतर केलेल्या वाक्याच्या शेवटी का शे या प्रश्नाला जर उत्तर दिलं तर त्याचं उत्तर काय असतं हो किंवा नाही दोनच उत्तर आहे है. हॅड आय ओपन दडवर मी दरवाजा उघडला होता का एकतर हो किंवा नाही तिसरं वाक्य घेऊ हॅड यू तुम्ही सुद्धा वाक्य लिहित असताना सुटसुटीत ओळी सोडून लिहा हॅड यू ओपनड डोर डी डबल ओ आर क्वेश्चन मार्क त्याचा मराठीत अर्थ तू दरवाजा तू दरवाजा उघडला उघडला होता का तू दरवाजा उघडला होता का क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य आणि क्वचनी हॅड यू ओपनड ई एन ओपीएन ओपन ओपनड डोर मग आता अनेक वचनी मग अनेक वचनी तुम्ही दरवाजा तुम्ही दरवाजा उघडला तुम्ही दरवाजा उघडला होता का तुम्ही दरवाजा उघडला होता का त्याच्यानंतर आपण पाच नंबरचं वाक्य बघू पाच हॅड ही ओपनड ओ पी ई डी द डोअर क्वेश्चन मार्क त्याने ही म्हणजे त्याने दरवाजा त्याने दरवाजा उघडला त्याने दरवाजा उघडला होता का होता का त्याने दरवाजा उघडला होता का सहावं वाक्य <coughs> हॅड सी एस सी एच ई सी ओपनड ओ पी ई एन ई डी ओपनड द डोअर क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ तिने दरवाजा ओपनड म्हणजे उघडला किंवा उघडलेला होता हॅड म्हणजे होता का तिने दरवाजा उघडला होता का सात एट नाही इट नाही हॅड इट ओ पी ई एन ई डी हॅड इट ओपन र डोअर क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ त्याने दरवाजा त्याने दरवाजा उघडला त्याने दरवाजा उघडला होता का त्याने दरवाजा उघडला होता का आता ह्या तिन्ही जाण्यापैकी आणि एकच आहे म्हणून आपण ते एकदाच घेणार आहे कोणता ते हॅड दे कोणतं ते सर्व नाम टी एच ई वाय हॅड दे ओपनड हॅड दे द डोअर डी डबल ओ आर ओपनड द डोअर याचा मराठीमध्ये अर्थ त्यांनी 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 दरवाजा उघडला त्यांनी दरवाजा उघडला होता का त्यांनी दरवाजा उघडला होता का पुढचं वाक्य घेऊ आपण नव्व हॅड हॅड राम ओपनड ओ पी ई -E एन ई -E डी हॅड राम ओपन द डोअर क्वेश्चन मार्क त्याचा मराठीत अर्थ रामने रामने दरवाजा, रामने दरवाजा उघडला रामने दरवाजा उघडला होता का होता का क्वेश्चन मार्कन पीपलच घड पीपल पी ई ओ पी एल ई हेड पीपल ओपनड ओ पी ई एन ई डी ओपनड द डोर डी डबल ओ आर क्वेश्चन मार्क त्याचं काय करू आता मराठीमध्ये लोकांनी 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 दरवाजा उघडला लोकांनी दरवाजा उघडला होता का लोकांनी दरवाजा उघडला होता का आता आपल्याला याच वाक्यांमध्ये नॉट वापरायचे कोणत्या या प्रश्नार्थक वाक्यामध्ये म्हणजेच या वाक्यांना आपल्याला निगेटिव्ह बनवायचे निगेटिव तर हे नॉट कुठं वापरायचं एकतर सहाय्यकारी क्रियापदाला जोडूनच वापरायचं सुरुवातीला हॅडन किंवा मग वाक्यातला जो कर्ता असतो त्या कर्त्याच्या नंतर नॉट वापरायचं म्हणजे कुठं एकतर ह्या हॅडच्या जागेवर हॅडला जोडूनच नॉट म्हणजे हॅडंट किंवा मग इथं जो कर्ता दिला त्या कर्त्याच्या नंतर असं नॉट घ्यायचं तर ती सविस्तरपणे वाक्य कशी होतात ते आपण लगेच बघूया आता आपण बघत आहोत टू हॅवचे जे भूतकाळी रूप एकच भूतकाळी रूप आहे हॅड है? हैड। हॅडच्या वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य केल्यानंतर त्याच्यात नॉट मिळवायचंय आणि याच्यामध्ये आपण मेन व्हर्ब थ्री वापरतो मेन व्हर्ब थ्री ज्याला डॅश इडी हा प्रत्यय जोडलेला असतो म्हणजे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश जोडलं की ते तीस रूप तयार होतं आणि त्याचा अर्थ काय होतो मराठीत भाषांतर केल्यावर त्या मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी काय येतं दोनदा ल येतं दोनदा ल येतं तर अशा पद्धतीचे वाक्य आपण आता बघणार आहोत डायरेक्ट मी अगोदर एक वाक्य घेतो आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देतो म्हणजे लवकर लक्षात येईल हॅड आय नॉट क्वाल्ड सी डी क्वाल्ड हिम क्वेश्चन मार्क त्याचा मराठीत अर्थ मी क्वाल्ड म्हणजे बोलावलेले मी त्याला हिम म्हणजे त्याला मी त्याला बोलावले मी त्याला बोलावले नव्हते का नव्हते का याच्या अगोदर आपण बघितलं होते का आता इथे नॉट आल्यामुळं काय आलं नव्हते हॅड आय नॉट कॉल्ड हिम मी त्याला बोलावले नव्हते का जर समजा आपल्याला वाक्यात हॅडला जोडून जर नॉट घ्यायचं असेल तर ते हॅडंट असं संक्षिप्त रूपात लिहावं लागतं संक्षिप्त रूपात लिहूनही चालतं आणि आपण जे आता असं वाक्यात लिहिलंय तिथं पण चालतंय आता असं हॅडंट जर घेतलं तर आयच्या नंतर नॉट वापरण्याची गरज नाही कधी जर या हॅडला एनक्माटी जोडलं तर दुसरं वाक्य बघू

आम्ही त्याला बोलावले नव्हते का आम्ही त्याला बोलावले नव्हते का तिसरं वाक्य घेऊ आता आपण इथं हॅडंट घेऊ हॅडंट म्हणजे तुमच्या लक्षात येईल हॅडंट है यू आता कर त्याच्यानंतर नॉट नाही घ्यायचं डायरेक्ट मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं हॅडंट यू कॉल्ड हिम क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ तुम्ही किंवा तू त्याला तू त्याला बोलावले बोलावले तू त्याला बोलावले नव्हते का तू त्याला बोलावले नव्हते का क्वेश्चन मार्क अनेक वचन यूच यू म्हणून आपण हॅड यू आता वेगळं घेऊ नॉट हॅड यू नॉट कॉल्ड हिम हॅड यू नॉट कॉल्ड हिम क्वेश्चन मार्क द्यायचा त्याचा मराठीमध्ये अर्थ तुम्ही त्याला, तुम्ही त्याला बोलावले बोलावले नव्हते का तुम्ही त्याला बोलावले नव्हते खा पाच वाक्य घेऊ हॅड ही नॉट कॉल्ड हिम क्वेश्चन मार्क मराठीचा अर्थ त्याने त्याला बोलावले कॉलड म्हणजे बोलावले नवते का नवते का क्वेश्चन मार्क साव हॅडंट घेऊ आपण हॅडंट सी आता नॉट घ्यायची गरज नाही ऑलड क्वेश्चन मार्क मराठीचा अर्थ तिने तिने त्याला बोलावले बोलावले नव्हते का क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर सात वाक्य हॅड इट नॉट कॉल्ड हिम क्वेश्चन मार्क मराठीचा अर्थ त्याने त्याला त्याने त्याला बोलावले बोलावले नव्हते का नव्हते का आता त्यांचं आणि एकच आहे म्हणून आपण एकदाच घेऊ हॅड दे नॉट देड मराठीमध्ये अर्थ त्यांनी त्याला त्यांनी त्याला बोलावले त्यांनी त्याला बोलावले नव्हते का शेवटी क्वेश्चन मार्क कारण प्रश्नार्थक वाक्य नवं वाक्य घेऊ आपण हॅड राम नॉट कॉल्ड हिम आणि त्याचं मराठीत भाषांतर रामने रामने त्याला रामने त्याला बोलावले रामने त्याला बोलावले नव्हते का रामने त्याला बोलावले नव्हते का तसंच आता धव वाक्य हॅड

लोकांनी त्याला बोलावले बोलावले नव्हते का नव्हते का <coughs> तर मित्रांनो तुम्हाला इथं असे एवढे वाक्य दिले तर तुम्ही मी आता आपल्याला इथं मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप देतो त्याच्या रूपांचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त वाक्य बनवा p एस पी ओ n स्पोकन म्हणजे बोललेला त्याच्यानंतर रिटन डब्ल्यू आर आय डबल टी ई एन रिटन म्हणजे लिहिलेला लिहिलेली लिहिलेले लिहिलेला ब्रॉट बी आर ओ यू जी एच टी ब्रॉट म्हणजे आणलेला मित्रांनो आपल्याला प्रश्न पडलेला असेल मगाशी मी आपल्याला सांगितलंय की मुख्य क्रियापदाला ईडी हा प्रत्यय जोडून मुख्य क्रियापदाचं तिसरूप तयार होतं पण या ठिकाणी दिलेल्या एकाही मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला ईडी हा प्रत्यय जोडलेला नाही तर ही नियमात न बसणारी क्रियापदं आहेत यांना इरेग्युलर आय डबल आर ई -E जी यू एल ए आर इरेग्युलर मेन व्हर्ब असं म्हणतात मेन व्हर्ब तर ही जी क्रियापदं दिलेली आहेत त्या क्रियापदांचा वापर करून जास्तीत जास्त वाक्य तुम्ही बनवा वहीमध्ये लिहून काढा मराठीचा अर्थ बी लिहा आणि आता आपण याच्यानंतर बघणार आहोत याच काळातली डब्ल्यू एच प्रश्न कशी तयार होतात ते चला तर मग बघूया ती पटपट 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 मित्रांनो आता आपण डब्ल्यू एच शब्द बघायचे डब्ल्यू एच शब्द कारण त्यांचा वापर डब्ल्यू एच प्रश्न तयार करण्यासाठी होत असतो एक डब्ल्यू एच वाय व्हाय मे का दब्ल्यू एच ए टी व्हाट मजे का डब्ल्यू एच ई एन -e व्न मजे केव चार डब्ल्यू एच ई आर ई व्र मजे कोठे

कोणाचा कोणाची कोणाचे आठ डब्ल्यू एच आय सी एच विच विच म्हणजे कोणता कोणती कोणते नऊ एच हो डब्ल्यू हाऊ म्हणजे कसा कशी कसे दहा हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे किती संख्या दर्शक संख्या दाखवण्यासाठी याचा वापर करतात अकरा हाऊ मच एम यू सी एच हाऊ मच म्हणजे किती याचा वापर कशासाठी करतात प्रमाण दाखवण्यासाठी दूध तेल प्रमाण दाखवण्यासाठी आणि बारा हाऊ फार हाऊ फार म्हणजे किती दूर किती दूर आणि तेरा शब्द आहे हाऊ लॉंग हाऊ लाँग म्हणजे किती वेळ किती वेळ आता आपण काय करू या डब्ल्यू एस शब्दांच्या आधारे एक दोन प्रश्न बघू आणि थांबू चालेल ओके तर आपण एक प्रश्न बघूया व्हेन व्हेन हॅड ही कम्प्लीटेड सी ओ एम पी एल ई -E डी -E कंप्लीटेड हिज वर्क मराठीमध्ये अर्थ काय होईल त्याचा त्याने त्याचे काम, काम। जाने त्याचे काम केव्हा पूर्ण केले होते केव्हा पूर्ण केले होते क्वेश्चन मार्क त्याने त्याचे काम केव्हा भेन म्हणजे केव्हा पूर्ण केले होते किंवा मग पुढचं एक वाक्य घेऊ हाऊ हॅड ही गॉन टू स्कूल क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ तो शाळेत तो शाळेत कसा गेला होता कसा गेला होता समजलं तर आपण फक्त आपल्याला थोडी प्राथमिक माहिती व्हावी डब्ल्यू एच प्रश्नांची म्हणून थोडासा भाग आपण इथं घेतलाय याचा सविस्तर अभ्यास आपण एके दिवशी करणार आहोत परंतु याच्या अगोदर मला आपल्याला आणखीन एक इथं गोष्ट सांगावीशी वाटते आप ती म्हणजे वाक्या? आज्ञार्थी वाक्याच्या बाबतीतली कोणती वाक्य आज्ञार्थी आज्ञार्थी वाक्य ज्याला इंग्रजीत म्हणतात इम्परेटिव्ह आय एम पी ई -E आर ए टी आय व्ही इम्परेटिव्ह सेंटेन्स एन टी ई एन ई तर हे आज्ञार्थी जे वाक्य असते का त्या आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होत असते जसं की आपल्याला जर वाक्य बघायचं असेल स्टॉप देअर म्हणजे तेथे थांब तेथे थांब किंवा मग हेच वाक्य जर नकारार्थी करायचं असेल तर डोंट स्टॉप देयर डोंट स्टॉप देअर मराठी थांबू नको कि थांबू नका थांबू नको नका कि मग वॉक स्लोली एस एल ओ डब्ल्यू एल वाय स्लोली म्हणजे सावकाश चाला सावकाश चाला किंवा सावकाश चाल आणि त्याचं जर नकारात्मक बनवायचं असेल तर डोंट किंवा डू नॉट वापरलं तर ती चालते डोंट वॉक डब्ल्यू एल के वॉक स्लोली एस एल डब्ल्यू एल वाय स्लोली सावकाश सावकाश चालू नका शेवटी क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क नाही प्रश्नचिन प्रश्नचिन्ह बी नाही फुलस्टॉप मित्रांनो प्रत्येक वाक्याची सुरुवात इथं कॅपिटल लेटरने झालेली आहे आणि इथं हेच वाक्यातलं डब्ल्यू इथं आहे स्मॉल आहे इथं हे डब्ल्यू स्मॉल आहे तर अशा पद्धतीनं आपण आज अतिशय महत्त्वाच्या भागाची माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर इंग्रजी खरंच शिकावं वाटत असेल आपण इथपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला इंग्रजी शिकण्याची खूप इच्छा आहे तर तुम्हाला या चॅनलवर येणारे व्हिडिओ वारंवार बघावे लागतील हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावा लागेल आणि तुम्हाला सराव केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो मी आपल्याला काही मुख्य क्रियापदाची रूपं इथं समोर स्क्रोल करतो ते लिहून घ्या आणि त्या मुख्य क्रियापदाच्या आधारे भरपूर वाक्य बनवण्याचा सराव तुम्ही करा ठीक आहे ओके तर मित्र हो या ठिकाणी आपल्याला मुख्य क्रियापदाची रूप इथं स्क्रोल केली जात आहेत या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाची दुसरी रूप तिसरी रूप आणि चौथी रूप तुम्ही तयार करा व वा अधिक वाक्य लिहून काढा इथं फुल्या ज्या दिसतात ते ईडीनं जोडता होणारी रूप आहेत हे लक्षात ठेवा स्टॉप करा व्हिडिओ आणि ही क्रियापदं लिहून तुम्ही जास्तीत जास्त वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा ओके <laughs> 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 okay? अशा पद्धतीनं आपल्याला या क्रियापदांच्या आधारे वाक्य तयार करता येतील येतील ना करणार ना बघा मित्रांनो आपल्याला जवळपास शंभरच्या आसपास मुख्य क्रियापद दिलेली आहेत तर त्या क्रियापदांचा वापर करून तुम्ही या ठिकाणची जी प्रश्नार्थक नकार नकारार्थी वाक्य ती वाक्य बनवू शकता क्रियापदं वापरून कुठं वापरणार तुम्ही क्रियापद ज्या ठिकाणी हे ईडी जोडलेले जिथं जिथं क्रियापद आहेत तिथं तिथं तुम्ही किंवा ईडी नसलेलेसुद्धा इरेग्युलर व्हर्ब आहेत त्या ठिकाणी मुख्य क्रियापद वापरून आणि त्याच्या पुढं अर्थानुसार नवीन शब्द घेऊन वाक्य तयार करा त्याचे मराठीमध्ये भाषांतर करा याचेसुद्धा वाक्य बनवा प्रश्नार्थक वाक्याचे तसंच ही जी नकारार्थी वाक्य आहे त्याची वाक्य बनवा आणि ही जी होकारार्थी वाक्य आहेत त्याचीसुद्धा अनेक वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये बनवा जी क्रियापदं तुम्हाला दिलेली आहेत त्या क्रियापदांच्या आधारे चालेल धन्यवाद